आत्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता मिळालेल्या औंढा नागनाथ यांना वंदन करतो, संत नामदेव महाराजांना वंदन करतो. आणि आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा आपला शेवटचा दिवस आहे. या आपल्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारसभेला उपस्थित आपले आमदार राजू नवगरे, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विप्लव बजोरिया, आनंद जाधव, शिवाजीराव माने माजी खासदार, मंगेश कुडाळकर, पाशा पटेल, राजू चापके, श्रीकांत पाटील, उज्ज्वलाताई तांबाळे, शिवदास गोडेवार, कांचनताई शिंदे, त्र्यंबक कदम, आणि ज्यांनी आत्ताच आपल्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि माघार घेतली ते शिवाजीराव जाधव. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर ज्यांची नावं राहिली असतील ते सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर. आणि भर उन्हात अजून लोक येत आहेत, रस्त्याला अजून गाड्या आहेत, भर उन्हात या ठिकाणी आपण आज उपस्थित झालात. आज शेवटचा दिवस असल्यामुळे मला इथून वाशिम करून आज आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचा अमरावती दौरा आहे, तिकडेही जायचं आहे. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलो आहे. खरं म्हणजे आता आपण ठरवलेलं आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता बाबूराव कदम आपल्यासमोर उमेदवार म्हणून दिलेला आहे. आणि म्हणून आता सगळे म्हणतात हिंगोलीच्या विकासाचं एकच नाव, बाबूराव बाबूराव बाबूराव. दुसरा आहे काय? बाबूराव आपल्या गेले अनेक वर्ष काम करतोय आणि त्याला संधी दिलेली आहे. सर्वसामान्याला संधी देणारं बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून जसं राजू नवगरे इथं म्हणाले की त्यांनी या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या योजना आहेत, ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, त्याला हात घातलेला आहे. खरं म्हणजे आमदार असावा तर राजू नवगरे सारखा असावा, कारण शेवटी सरकार म्हणून आपल्याला काही मिळवायचं असतं तर त्यासाठी आपल्याला पाठपुरावा, संघर्ष कधी कधी करावा लागतो. आणि त्यांनी जाहीरपणे काही पोटात एक ठेवलं नाही, मला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, साहेब या मतदारसंघामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत, समस्या आहेत, त्या आपल्याला सोडवायला पाहिजे. मी म्हणालो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून वसमत येथे आपण MIDC जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे MIDC होईल, रोजगार मिळेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, बरोबर ना? आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन, बाबूराव हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य तुमच्यापैकी एक बाबूराव इथं उमेदवार आहे. आता सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या उमेदवाराने निवडणूक लढवू नये असं काही कायदा आहे, परंतु काही जे सरंजामदार आहेत, आता बाबू मी राजूच्या घरी गेलो होतो, त्याचं घर एकदम साधं आहे, साधेपणाने राहतो, परंतु तुम्ही त्याला निवडून दिलं, आज विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न तो मांडतो. म्हणजे शेवटी आपलं हे महायुतीमध्ये जसं शिवसेना भाजपा गठबंधन होतं, मी आणि देवेंद्रजी काम करत होतो, पहिल्या दिवसापासून या राज्याच्या विकासाचा आम्ही संकल्प केला, निर्धार केला आणि शेतकऱ्यांच्या साठी सिंचन प्रकल्प मंजूर केले, अनेक योजना मंजूर केल्या. आज आपण केंद्र 6,000 रुपये, राज्य 6,000, असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण देतो, हे सरकार आपलं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि म्हणून बाबूराव पाटील, बाबूराव कदम हा जो काही या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, आपल्याला त्याला निवडून आणायचं आहे. सर्वसामान्यांच्या मनातला हा उमेदवार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, आता रात्री पाऊस पडला,
अवकाळी झालं, काही ठिकाणी गारपीट पडली, बरोबर ना? तर जरी निवडणुका असल्या, पत्रकार बांधव इकडे आहेत, निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याच्या सूचना मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याचे पंचनामे असतील, त्यांना मोबदला असेल, नुकसान भरपाई असेल, ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत इतिहासात 15,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आपण दिली. शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले. सिंचन प्रकल्प, महाविकास आघाडीत 2-4 प्रकल्प मंजूर केले होते. राजूला माहीत आहे आपण किती केले, 122 सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले. हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार. आणि म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाचा विकास करायचा असेल, आज देश गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं, 50-60 वर्षामध्ये गरिबी हटाव गरिबी हटावचा नारा देणारे पक्ष आपण पाहिले, पण गरिबी हटली नाही. गरीब हटला परंतु गरिबी नाही हटली. पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर आणलं, दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. आज हा फरक आहे. आज 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षात झालं. आज 10 वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि 50-60 वर्षात केलेला कारभार बघा. जर त्याची तुलना केली तर त्याची एका 10 वर्षाची हिमालयावडे उंची जाईल आणि 60 वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल. हा फरक आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्यात, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माता भगिनींसाठी. आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे, गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणूनच मी आज एवढंच सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही, आरोप प्रत्यारोप. मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले, ते समोरचे लोक आज त्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाही आहे ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभैर झाले आहेत, त्यांच्या पायाखालची वार वाळू सरकली आहे. तर बाप 1 नंबरही बेटा 10 नंबरी असं काम सुरू आहे. काही आरोप अनापशनाप आरोप करायला लागले, काय म्हणाले, काय नीच म्हणाले. नीच म्हणून शिविया तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली, एका शेतकऱ्याच्या मुलालाही नीच शिवी तुम्ही सहन करणार? अशा लोकांना तुम्ही जवळ करणार? आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे, शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम पण आहे. गोर गरिबांना आपण न्याय देण्याचं काम करतो. ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील, बहुजन समाजाला देखील ही शिवी दिली. मी काही बोललो नाही, तुम्ही आणखी शिव्या द्या. या शिव्यांचा हिशोब येत्या 26 तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे. आणि म्हणून मी एवढंच ठरवलंय, तुम्ही आरोप करा, मी आरोपाला कामातून उत्तर देईन. आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय. मला उद्या तुमच्या समोर बसलेला एखादा कोणी कार्यकर्ता चांगलं काम करेल आणि उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होऊन इथून भाषण करू लागेल तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. आणि म्हणून तुम्ही किती आमच्या नावानं बोटं मोडा, पण बाबूराव जिंकणार आणि विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने जिंकणार. राजूला मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे काही आपल्याला नुकसान भरपाई जी बाकी आहे ती नुकसान भरपाईसाठी कोर्टात जावं लागलं, परंतु आता तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून तो न्याय देण्याचं काम आपण करू. आणि त्याचबरोबर
पीक विमा योजना असेल, सिंचनाचे प्रकल्प जे 40,000 शेतकऱ्यांना जर फायदा होणार असेल त्याला आपण प्राधान्य देऊ, एक बैठक आपण आयोजित करू. या बैठकीमध्ये तुमचे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपण घेऊ आणि त्याला न्याय देण्याचं काम करू. देवेंद्रजींनी आम्ही काम करत होतो, अजितदादा सोबत आले, विकासाच्या नावावर मोदीजींनी विकास जो केला आहे त्यासाठी आणि आपल्या राज्यात देखील विकासाचं काम सुरू आहे त्याला बघून त्यांनी आपल्या महायुतीमध्ये पाठिंबा दिला. आज सरकार मजबूत झालंय. लोक म्हणत होते सरकार आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, त्यांना खरा ज्योतिषी काय मिळाला नाही. परंतु सरकार मजबूत 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 होत गेलं. आता आमच्याकडे जवळपास 200 आमदारांचं मताधिक्य आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे जे काय आपण करणार आहोत ते लोकांसाठी करणार, सर्वसामान्य लोकांसाठी करणार. म्हणून मला फिरताना सोयाबीन आणि कापूस या बाबतीत देखील थोडे जे दर कमी झाले यासाठी देखील आम्ही शेवटची कॅबिनेटमध्ये या शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे आणि ते देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांना मिळतील. कारण बाजारभाव खाली आल्यामुळे कापसाचा आणि सोयाबीनचा भाव कमी झाला आणि म्हणून ते देखील आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि नक्की त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याचबरोबर आज मी या ठिकाणी हेही सांगेन की आज काही लोक भूल थापा देत आहेत, संभ्रम निर्माण करतायत, संविधान बदलणार, अंक बदलणार. तुम्हाला मी सांगतो, मोदीजींनी देखील सांगितलंय, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही आणि ही हिम्मत कोणी दाखवू शकत नाही. संविधान दिन 50-60 वर्ष काँग्रेसने साजरा केला नाही, पण संविधान दिन आपल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने सुरू केला. 2015 साली दरवर्षी संविधान दिन होतोय. बाबासाहेबांना पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? काँग्रेसने केला. काँग्रेसनी बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही. त्याचबरोबर बाबासाहेब म्हणायचे, हे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा. बाबासाहेबांनी तेच सांगितलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तेच सांगितलं, या काँग्रेस पासून दूर राहा. पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं. सरकार पलटवण्याचं कारण, जे सरकारमध्ये बसले ते बाळासाहेबांचे विचार सोडले, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी बेईमानी विश्वासघात केला आणि म्हणून लोकांना न्याय देणारं सरकार, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि म्हणून आज हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना मदत करणारं आहे. घरात बसून सरकार चालवता येतं का? अजितदादा किती वाजता उठतात राजू? सकाळी लवकर. हा एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो. पहाटे अजितदादा काम सुरू करतात. देवेंद्रजी दिवसभर काम करतात. म्हणजे 24/7 आपलं सरकार चाललंय ना. आणि मग घरी बसून राज्य चालवता येत नाही. फेसबुक लाईव्हवरून राज्य चालवता येत नाही. उंटावरून शेळ्या आखता येतात का? येतात? नाहीये. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की जे काही लोक आज आपल्याला काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत, मराठा आरक्षणच्या बद्दल मला राजू सांगत होता. मराठा आरक्षण गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातात होतं द्यायचं त्यांनी दिलं का? नाही दिलं. मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली तेही या महाविकास आघाडीत आहेत. आणि आज आपण आपल्या सरकारने मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन 10% देण्याचा निर्णय घेतला. तो टिकू नये म्हणून कोण कोर्टात गेलंय? हेच महाविकास आघाडीतले लोक. आज ते आपण तुमच्या समाजाच्या सुदैवाने आपण टिकवलंय
हे सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार, कायद्याच्या चौकटीत बसवून दाखवणार, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत होते? अनेक वर्ष निर्णय होता, नियम होते, कुणी दिले? आपल्या सरकारने दिले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आपल्या सरकारने या मराठवाड्यात घेतला. त्यामुळे तुम्ही सावध राहिलं पाहिजे. हे जे लोक आपल्याला येत आहेत, बुद्धिभेद करतायत, हे देणारे नाहीत. त्यांच्या हातात जेव्हा होतं त्यांनी दिलं नाही, आता आपण दिलंय ते कसं टिकणार नाही असं सांगू लागले. मी म्हणाला तुम्ही टिकणार नाही याची कारणं द्या मला, मी कसं टिकणार हे मी सांगतो. त्याच्यावर बोलायला तयार नाही, म्हणजे संभ्रम निर्माण करायचा, लोकांची दिशाभूल करायची. आणि म्हणून मी तर जाहीरपणे शिवाजी पार्का मुंबईमध्ये छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती की या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणार. आणि त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन राजू होता ना सभागृहामध्ये, आपण ते दिलं आणि ते दिलं आपण, आणि आज ते आपण टिकवलंय, भविष्यात देखील आपण टिकवणार. त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये देखील काही लोक घबराट पसरवत आहेत. आता राजूचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत, संतोषचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत, बालाजीचे किती कार्यकर्ते मुस्लिम आहेत, आणि मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे. आज अजितदादांच्या बरोबर आहे, शिवसेनेच्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझे जे कार्यकर्ते आहेत जीवाभावाचे, माझ्या घरात माझ्या सोबत असणारे, माझ्या गाडीवर देखील माझा सारथी म्हणून काम करणारे मुस्लिम समाजाची मुलं आहेत, मुस्लिम बांधव आहेत. आणि म्हणून आमच्याकडे काही असे भेदभाव नाही. बाळासाहेबांनी साबीर शेख यांना मंत्री केलं होतं, या एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तारला मंत्री केलं. मुस्लिम आणि हिंदू, शीख, ईसाई हे सगळे लोक एकत्र आहेत, फक्त बुद्धिभेद करतायत, घाबरवत आहेत. आता केंद्राच्या ज्या योजना आहेत, 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा, त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, शीख पण आहेत, ईसाई पण आहेत, त्याच्यामध्ये काय आपण वर्गवारी केले का? तर नाही. आणि म्हणून ज्या केंद्राच्या योजना आहेत त्याचा देखील लाभ हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाजालाही मिळतो. फक्त घाबरवण्याचं काम सुरू आहे, दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून ज्यांनी काँग्रेसनी मुस्लिम आणि दलित यांना फक्त वोट बँक म्हणून वापरलंय, फक्त वोट बँक, निवडणूक आली की त्यांना घाबरवायचं, मतदान आपल्या पारड्यात टाकून घ्यायचं, निवडणुका गेल्या की त्यांना गरीबच ठेवायचं, असं आपलं सरकार नाही. पाशा पटेल इथं बसलेत, पाशा पटेल काय काम करतायत? बांबू लागवडीचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतायत. कुठलं तुम्हाला खातं कुठलं आहे तुमचं पद? टास्क फोर्सचे चेअरमन आपण पाशा पटेल यांना बोलवलंय, बनवलंय. आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय, तुम्ही बांबू लागवड करता, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे महाविकास आघाडीत लोक आहेत, वेगवेगळे बांबू लागतील, वेगवेगळ्या व्हरायटी लावा. कारण खऱ्या अर्थाने अशा लोकांना तेच का आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन की मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, धनगर समाजाला देखील आपण जानकर, महादेव जानकर यांना उमेदवारी दिली, धनगर समाजाला पण महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही बाजूला काढला, हे पहिलं आश्वासन होतं.